अखेर विश्रामबाग येथील भाजपच्या आरोग्य प्रदर्शनातील 10 रुपये तिकीट विक्री बंद करण्यात आली असली तरी भाजपचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय. सांगली विश्रामबाग नेमिनाथ नगर इथं भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य प्रदर्शनाचं आयोजन भाजपच्या एका कार्यकर्त्यानं केलं होतं. उद्घाटन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते थाटामाटात पार पडलं. मात्र प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी या हौशी भाजप कार्यकर्त्यानं टेबल टाकून प्रदर्शन बघायला येणाऱ्या नागरिकांकडून 10 रुपये तिकीट घेऊन दुकानदारी सुरू केली. SBN मराठीने या तिकीट विक्रीला विरोध करत बातमी प्रसारित केली आणि अखेर आज ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारी बंद केली आहे. या प्रकाराचा सर्व राजकीय स्तरातून सामाजिक संघटनांकडून नागरिकांकडून जाहीर निषेध करत संताप व्यक्त करण्यात येतोय.